सध्या मी स्टार्ट करत आहे माझा न्यू ब्लॉग. तर आज चाललो मी फिराले चिखलदरा, ते पण माझ्या दहावीतल्या मित्रासोबत, मतलब जे स्कूल फ्रेंड सगळे त्याच्यासोबत मी आज चिखलदरा फिराले. तर सध्या करत आहे मी बॅग पॅक. ए फ्यू मोमेंट्स लेटर तर सध्या आम्ही देवडी हिंडत आहे. वेळ आहे, उम्याची गाडी यायची आहे, मित्राची जो गाडी घेऊन येणार आहे तो याच आहे. तर झालं आमचं सगळं तयारी वयारी, सब बॅग बॅग पॅक पॅक झालं. हे मित्र माझा आदर्श, या घाटांजीचा होता सहावी पासून माझा मित्र. आणि हा पण माझा मित्र पवन, जुना मित्र, आता एवढ्या दिवसावर भेटला. हे प्रज्वल सर, अजून ओळखी दे नरेश सर, आणि आपला ऋषभ. आणि तुम्हाला दाखवू इच्छितो माझा मित्र आदर्श. आम्ही सहावी पासून एका क्लासमध्ये होतो दहावी पर्यंत, आणि मला बिघडवण्यात सगळ्यात मोठा हात याचाच आहे. काय सांगू इच्छितो तुम्हाला, जीवनातले सगळे कांडे याच्याच सोबत गेले आणि यानंच सगळं शिकवलं. हे घेऊन घ्या, हे ऋषभ भाऊ, हे आमचे साहिल भाऊ, हे धीरू भाऊ. आम्ही दूरचे माणसं, तरी जवळचे झाले. आता सध्या आम्ही इथं देवडीच्या चौकात आहे, थांबून बसून आहे. हे जे पाया दुखले आमचा मित्र ओम, जो गाडी घेऊन येणार होता, एक मिनिटात येतो, अर्धा तास का दोन तास झाले, भाऊचा याचाच पत्ता नाही, काही समजूच नाही राहिलं का करा. आम्ही इथं सगळे जण असे लाईनीत बसून आहे, वाट पाहत आहे, तोंड नको लोक. आणि तो आमचा प्रज्वल हे आदर्श काळेची वैकी करून देत आहे, म्हणजे झगडा वगडा झाला, मॅटर वॅटर झाला तर आलं पाहिजे बा. सध्या आली आमची गाडी, हे आमचा ड्रायव्हर. सध्या निघाली गाडी. ए फ्यू मोमेंट्स लेटर सध्या देवगाव झालो धीरे. तर सध्या आम्ही इथं पेट्रोल पंपावर रेस्ट घेतला, 1:30 रात्रीचे. इथं सध्या थांबून आहे आम्ही. मुख्य कारण म्हणजे आमच्या प्रज्वल भाऊचा फोटो वाचा होता, फोटो काढायसाठी थांबलो अंगणी ना. काढून घेन भाऊ, काही पोज बोज भाऊ. तर इथं पेट्रोल पंपाजवळ थांबून आहे आणि इथं भाऊचं फोटोशूट चालू झालं. आणि मी आता आलो. आणि भाऊ पा, एक मिनिट पाय खाल्ली की रे. चिखलदरातल्या घाटाला सुरुवात होते. सध्या आम्ही तिथे पोहोचलो आहे. मी इथे एका दुकानाजवळ थांबलो, आम्हाला प्रज्वल चहा पाजतो म्हणते. तर पोचलो आम्ही चिखलदऱ्यात. तर इथं मुसळधार पाऊस चालू आहे, म्हणून आम्ही इथं आता थोडं थांबत आहे. मित्र चहा घेत आहे, थोडस हात द्या बरं भाऊ. सगळ्यात आमचे कॅशर माणूस पेमेंट द्यायला बरं झालं, मला दाखवलं होतं.
नरेश नरेश ते इथं पण यायचं बंद नाही झालंय बद्दीपणा सरूच नाही राहिलं याचं पाहिलं डोंबड फ्रीज एसी दुरुस्त करून भेटन म्हणते 12 महिने इथं बरसात चालू राहायची पिच का काम आहे इथं काही सरी राहिले एसी चं कोणतं काम आहे का यायचं सरूच नाही राहिलं यायचं सरूच नाही सध्या निघालो आम्ही स्पॉट पाहायला घरातले स्पॉट पाहिले निघालो A few moments later. Tune chua tumhe dhadakne laga dil ki dua honton pe rakhne laga tune chua tumhe dhadakne laga dil ki dua honton pe rakhne laga बे लुचड बजा चलो चलो दुसऱ्या विंडोवर आम्ही आता सध्या इकडे चाललो किल्ल्यावर थांबा आता एक नारा शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जो तेरी खातिर तड़पे पहले से ही
तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे औरंगजेबाचा किल्ला आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच नारे चालू आहे. छत्रपती शिवाजी जो तेरे इश्क में बहका पहल से ही क्या उसे बहकाना ओ जालिमा ओ जालिमा. आंखें मरहबा बातें मरहबा मैं सौ मरतबा दीवाना हुआ मेरा ना रहा जब से दिल मेरा तेरे. नरेश सराडे भाऊ आपले खेकडा रेस्क्यू करता. हा आता हे वाले आपल्याला कच्चाच खाऊ नाही दाखवणार आहे. इकडे गेलो तर खूप जोश ना पण वापस यायला खूप पाय दुखू राहिले थकून गेलो. हेलिकॉप्टर उडी यार आता कर छोटा बच्चा जान के ना कोई आंख दिखाना. अबे पुरुष तिकडून आहे. अरे देवी पण थांब ना खाली. Yeah!
1 hour later. ते झाले आमच्या सगळ्यांच्या आंघोळी वांघोळी तयारी वयारी. तिथं आंघोळी वांघोळी केल्याच्या बाद आम्ही आता सध्या इथं आलो आलो चिखलदरा जवळ. चिखलदऱ्यात पाणीच चालू आहे. फोटो काढणार नाही सरू राहिलो. तर झालं आमचं सगळं चिखलदरा घुमणं. आता आपण कुठे चाललो रे भाई? सध्या आम्ही चाललो बैरम. तर झाला या व्लॉगचं इथे समाप्त. पण थांबा थांबा, आम्ही चिखलदरा झाल्यावर बाकी पण जागेवर घुमायला गेलो. तर त्याचा व्लॉग तुम्हाला उद्या भेटून जाईल, मतलब याचाच पार्ट टू उद्या तुम्हाला भेटून जाईल याच टाइमला. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.